आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पट्टणकोडलीचा जंगली बाबा वली दर्गा लाखो भाविकांचे बनते श्रद्धास्थान. चिकोडी तालुक्यातील पट्टणकोडली येथील जंगली बाबा वली यांचा दर्गा म्हणजे एक पुरातन आश्चर्यच म्हणावे लागेल. आज या दर्ग्यात केवळ कर्नाटक नव्हे तर महाराष्ट्रातूनही भाविकांची मांदियाळी असते. निप्पाणीच्या हायवेवर पट्टणकोडली गावामध्ये एका उजाड माळावर सुमारे 100 वर्षापूर्वी स्थापन झालेला हा दर्गा आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे. कर्नाटक नव्हे तर महाराष्ट्रातही सर्व धर्मीय भाविकांची दर शुक्रवारी तसेच अमावस्या आणि पौर्णिमेला मोठी गर्दी या ठिकाणी असते. सध्या या ठिकाणी सलीम मुल्ला हे पुजारी म्हणून व्यवस्थापन पाहतात तर बाबासाहेब खानापुरे, बाळू सुतार, राजू कदम आणि भरत काळे हे भक्तगण समितीतर्फे दर्ग्याचं कामकाज उत्स्फूर्तपणे पाहतात. नवसाला पावणारा म्हणून अलीकडे या दर्ग्याचं महत्व चांगलंच वाढू लागलं आहे. त्यामुळे सदा सर्व काळ या ठिकाणी दर्शनाला खूप लांबून भक्तगण हजेरी लावतात. महानकर न्यूज साठी पट्टण कडोलीहून मोहन जमादार. क्या नाम है आपका? सलीम मौला मुल्ला. कहाँ रुके हो अभी? कौन से तालुके में आता है? चुकुड़ी तालुके में. अच्छा, ये गांव कौन सा है? पट्टणकोडली. पट्टणकोडली. क्या आप यहाँ के मुजार हो? पहले से है मुजार, पुरान पीढ़ी से. हाँ, अब भी है. क्या है ये बाबा के बारे में, क्या जान सकते हैं आप बाबा के बारे में? पहला ये क्या यो नता, अभी जरा लोका पब्लिक बहुत हो रहा है. कहाँ कहाँ के लोग यहाँ पे आते हैं? आते हैं कोल्हापुर, सांगली, मिरज, पुना, मुंबई. यहाँ से लोग यहाँ पे आते हैं अभियान. क्या नतीजा है ये वली के बारे में? वली के बारे में, वली का दर्जा भी जरा अच्छा है यहाँ पर बाबा का. पहले वो क्या यो नता जरा यहाँ पर क्या सब... कितनी जगह है ये अपने दरगाह के लिए? ये पूरा 4 एकड़ है, पूरा ईदगाह पकड़ के इसके तक. गवर्नमेंट ने दिया है आपको? पहले से है ना, बाप दादा के बारे जब से है तो आपसे वही तब से मुजाव करते हैं. पहला हमारे अब्बा वो करते थे पहला, अभी उन्हीं के बाद हमें. कितने लोग आपके मुजार लोग? 4 बुटके हैं हमारे. 4 बुटके उनके उनके में वीडियो उनका 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 व्यू आए. तो पट्टणकोडली में बहुत सारे लोग यहाँ पे हर जुम्मा में यहाँ पे आते हैं. हर जुम्मा आते हैं. जो भी अपनी मांग पूरी करने का है तो यहाँ पे बोल सकता है, बोल सकता तो पूरी भी हो जाते हैं, तंदूरी भी कर सकते हैं. अच्छा अच्छा. नमस्कार, राजेंद्र मारुती कदम, अब्दुल्लाट, शिरोळ तालुका, जिल्हा कोल्हापूर. हे गाव पट्टणकोडली आहे. या पट्टणकोडलीमध्ये जंगली साहेब दर्गा आहे. या दर्ग्यामध्ये गेले कित्येक वर्ष मी येतो आहे, सलग मी इथं येतो आहे 2 वर्ष झाली. या दर्ग्याचं महात्म्य फार मोठं आहे. मी स्वतः वारकरी आहे, तरीसुद्धा मी कुठली जातपात मानत नाही, फक्त लोकांची सेवा, बाबांची सेवा करण्यासाठी मी इथे हजर आहे. गेली 2 वर्ष झालं, सलग शुक्रवारी सर्व लोक, सर्व धर्माचे, सर्व जातीचे इथे लोक येतात. शुक्रवारी किंवा अमावस्या ह्या दिवशी येतात. त्यानंतर जे लोक येतात ते आपापली व्यथा, ज्या कुणाला अडचणी आहेत किंवा ह्या इथं बाबांच्याकडे त्यांनी मागणी मान करतात, मागणी देतात. बाबा ते त्यांच्या पूर्ण आतापण करत आलेले आहेत, इथून पुढेही करणार. आणि त्या लोकांची सेवा करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी आम्ही इथं सर्व जमतो आहे. जय शुक्रवारी. वारणा, मुंबई, पुणा, बेळगाव, इचलकरंजी, कोल्हापूर, सर्व ठिकाणचे लोक इथं जर शुक्रवारी येतात, त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही दिवसभर इथं तात्पर्य. म्हणजे एकूणच काय की या ह्या इथं जे लोक येतात ह्या लोकांच्याकडून आम्ही कुठलीच अपेक्षा कोणीही करत नाही. इथं दर्ग्यातली लोकंसुद्धा, इथली या पट्टणकोडली गावातली लोकंसुद्धा कुणाची काही इथं देणगी किंवा पैसे द्या, काम करतो असं काही कुणाची भावना नाही. फक्त एक श्रद्धा ठेवून इथं लोक येतात. इथं अंधश्रद्धेचा असं काही इथे भाग नाही आहे.